सॉरी बरं का, आता मला ना म्हणजे सुरुवातीलाच खोकला आला व्हिडिओच्या अगोदर, स्टार्ट करण्याच्या अगोदर, तर खोकला चालूच असते. तर हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता हिवाळा असल्यामुळं मला जास्त खोकला येत असतो प्रत्येक वेळी, म्हणजे राहिलाच नाही कितीतरी दिवस. आता मला वाटतं दवाखान्यात जावं लागेल मला लवकरच, कारण खूप दिवस झाले दवाखान्यात नाही गेले. त्यांनी जे गोळं दिलं होतं वडाईचे पंप वगैरे, तर तेच चालू होते, त्याच्यामुळे मग आता त्यांनी पण राहीनासं झाले. तर त्यामुळं आता दवाखान्यात जावं लागेल लवकरच. तर आता मला दिवसातून म्हणजे सारखं रोज म्हटलं तरी त्या गोळ्या वडाव्या लागतात, त्याशिवाय ते राहतच नाही खोकला वगैरे. तर ना आज मी इकडून तिकडून नाही फिरणार आहे, कारण आता मी पायाला लावलेली आहे क्रीम टाचुललेल्या, त्यामुळे पायाला क्रीम लावलेली. हिवाळ्यामध्ये किती त्रास होतो ना, तर खोकला चालू इकडं टाचा वगैरे उलतात, त्याच्यामुळे मग पायाला क्रीम लावली, त्यामुळे एका जागेवर बसलेली मी. इकडं पण लावली आहे पायाला पण. तर आता तुम्हाला मी सांगते की माझ्या घरच्यांचे रिॲक्शन, तर तेच तुम्हाला सांगितलं. तर आत्ता मी सांगणार आहे तुम्हाला माझ्या सासूबाईंचं रिॲक्शन काय होतं ह्याबद्दलचं. तर ह्याबद्दलचं सासूबाईंचं रिॲक्शन, तर मी अगोदर काही त्यांना सांगितलंच नव्हतं. मी माझ्या मामांना त्यांना फोन केले होते, आणि त्यानंतर मग मला मूडच नव्हता सांगायचा, कारण प्रत्येक वेळी तेच, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की नको सांगायला. त्यांना सांगून तरी काय उपयोग आहे, ते तरी काय करणार आहे सांगून तरी, त्याच्यामुळे. आणि आता बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे घरात, म्हणजे जेव्हा असं कधी होतं ना, तेव्हा त्या काहीच बोलत नाही, काहीच नाही, फक्त म्हणजे भाऊजींना समजवताना वगैरे काहीच नाही बोलणार. आपलं एक आशा कशी असते आपली, की आपले सासू सासरे तरी आपल्यासोबत असतील, जर असं काही आपल्यावरती वेळ आली तर ते त्यांच्या मुलांना समजवतील किंवा काय ह्या गोष्टी चुकीच्या आहेत असं तसं. तर त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी त्यांच्या आईवडिलांकडून, म्हणजे आता दोघं जण संसार करतात म्हणल्यावर बायकोचं चुकलं तर तिच्या वडील तिला समजवतात, नवऱ्याचं चुकलं तर त्याच्या आईवडील तिला त्याला समजवतात. तर असं करूनच त्यांचा संसार जात असतो, बरोबर का नाही? तर आता ही गोष्ट जर आहे ते आमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून, म्हणजे भरपूर महिन्यापासून होती. मी बघत होते ते काहीच नव्हतं बोलत, भाऊजींना म्हणा पप्पांना म्हणा. आणि त्यानंतर ही गोष्ट मग तेव्हा ज्या दिवशी त्या आल्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या रविवार होता, आणि त्या आल्या, मला मूडच नव्हता सांगायचे त्यांना, काय सांगू असं वाटायचं, काय सांगू ह्या काय बोलतील, आणि काय बोलणार नसेल तर मग सांगायचं कशाला, एक मिनटं, काय बोलणार नसतील तर काय समजवणार नसतील तर सांगायचं कशाला, बरोबर का नाही? तर एक गोष्ट असते की लहानपणापासून आई जी असते ती आपल्या मुलांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करते, कोणती पण आहे. आणि कमेंट पण अशाच आलेलं आहे की तू आईवरती कशाला, मी आईवरती अजिबात नाही हे करत की आईनी वळण वगैरे लावले असं मी काहीच नाही म्हणत, कारण आई लहानपणापर्यंत शिकू शकते, मोठं झाल्यानंतरही त्या मुलाला कळायला पाहिजे की कसं वागायचं कसं नाही, बरोबर का नाही? आणि कोणत्याच आईला असं वाटत नाही की आपला मुलगा वेगळ्या मार्गाला जावं किंवा वाईट मार्गाला जावं असं कोणत्याच आईला वाटत नाही, हे मी पण मनापासून मान्य करते. मी असं नाही म्हणत की आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आईंनी शिकवलेल्या आहेत, बिलकुल नाही. मला कळतं आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलं चांगली राहावी, सुखी राहावी, त्यांचा संसार सुखाने चालावा, सगळ्यांना वाटते वाईट मार्गाला जाऊ नये असं कोणत्याच आईला वाटत नाही. तर मला कसं काय वाटेल की आईंनाच असं वाटते म्हणून, तर हे बिलकुल चुकीचं आहे. मी आईंना दोष अजिबात देत नाही आहे, मी फक्त म्हणते लहानपणापासून एक कमेंट आली होती मला त्याच्याविषयी मी बोलत होते. आणि आपण असं करतो ना की लहानपणापासून मुलांना सवय लावण्याचा प्रयत्न करतो, लहानपणापर्यंत ते आपण ठीक आहे, मोठे झाल्यानंतर त्यांचं कळलं पाहिजे. तर त्या आल्या आणि बसल्या, दिवसभर बसल्या होत्या, कारण प्रांजलचा डान्स होता त्याच्यामुळे मुलं वगैरे खेळत होती, आणि आई पण बसल्या होत्या, आई इथं बसल्या होत्या. मी दिवसभर तिकडं जाऊन झोपले होते, दिवसभर झोपले होते. रुपाली आली तरी मी तिकडं झोपले होते, म्हणजे तुम्ही तिला विचारू शकता माझा अवतार कसा होता त्या दिवशी, तुम्ही बघितला गोधडी तशीच होती, तशीच मी झोपले पण होते. आणि नंतर मग मला थोडासा कम्फर्ट पाहिजे होता, थोडंसं हे पाहिजे होतं, नंतर मी विचार केला की नाही आता त्यांच्या आईंना पण कळलं पाहिजे, आता माझ्या आईंना माझे आई वडील काय बोलतील वगैरे, माझे घरचे काय बोलतील ह्यांना, आणि मग हे लगेच मग सांगतील
की मला असं असं बोलले असं तसं कशावनं काय हे त्यांना कळणार नाही, उगस त्यांच्या मनात गैरसमज निर्माण होतील. तर त्याच्यामुळं मग मी म्हटलं की नाही आता आपणच सांगायचं त्यांना, तर हे तर काय सांगणार नाही, त्याच्यामुळं म्हटलं की मीच सांगते. तर आईंना जेव्हा मी ही गोष्ट सांगितली की आई असं असं झालं होतं, तर त्यांना पण टेन्शन आलं होतं. तर रात्री म्हणजे सकाळी जेव्हा त्यांनी फोन केला होता तेव्हा ह्यांनी नॉर्मल बोलले होते की नाही मला उशीर झाला होता, मला काम होतं असं तसं. तर भोळ्या आईचा विश्वास बसला त्याच्यावरती की हां ठीक आहे काम असेल त्याला म्हणून ते उशीर झाला. तर ही गोष्ट मी ऐकली होती की ह्यांनी काहीच नाही सांगितलं त्यांच्या आईंना. कारण मग मला थोडासा विचार करावा लागला की ह्यांनी जर नाही सांगितलं तर गरज आहे मी सांगणार त्यांना. मग त्यांना मी सांगितलं आई असं असं झालं होतं, मग ते म्हटल्या अरे बापरे मला तर त्यांनी काय सांगितलं नाही, नितीन असं काय बोललं नाही मला असं तसं बोलायला लागलं. तर म्हटलं ते कसं काय सांगतील ना, ते नॉर्मलच बोलतील नॉर्मलच. पण मी सांगितलं अरे थांबा तर मी त्यांना समजावून सांगते असं तसं तेवढंच बोलल्या. नंतर त्यांची भेट वगैरे झाली तर त्या बोलल्या की असं कशाला करतो, असं नको करू असं तसं असं बोलल्या. तर मला काय वाटतं माहिती आहे का, जी पहिली चूक असते ना त्यावेळेसच आईवडिलांनी एकदम जाम ठणकावून सांगितलं तर ते लोक ऐकतात. आईवडिलांशिवाय कोणालाच भीत नाही घाबरत नाही. मी तर तसंच बाबा आजपर्यंत आईवडिलांशिवाय कोणाला घाबरले नाही. आणि म्हणजे घाबर एक प्रकारची रिस्पेक्ट आदरवित प्रेम असतं, आदरवित भीती असते. तर तसं तर आईवडिलांना ते सांगतात काय चुकीचं काय बरोबर, तसं आपण चालत असतं तसं आपल्याला वळण लागत असतं. तर मला वाटत होतं की आईंनी त्यांना जाब विचारावा, काय कशामुळं तू हे केलं कशामुळं, म्हणजे थोडंसं खडसावून विचारलं जर असलं तर त्यांनी ते हे पण केलं असतं आणि त्यांचा हक्क होता तो, बरोबर का नाही. आईचा हक्क असतो, आई मुलं किती पण मोठी झाली तरी आई त्यांना खवळू शकते, वेळ प्रसंगी मारू पण शकते, बरोबर का नाही. वेळ प्रसंगी मारू पण शकते आणि ते मुलगा किंवा मुलगी ते काहीच नाही करू शकत. हां आई आपले सांगते हे आपलं चुकीचं आहे, तिथे त्यांना चूक समजते. पण त्यांनी काही जास्त सांगितलंच नाही, हे असं नको करू हे तसं नको करू एवढंच बोलत होत्या. मग मला वाटलं काही सांगून काही उपयोगच नाही, कारण मला हे रिॲक्शन त्यांचं अगोदरपासून माहीत होतं की हे मी बघत होते अगदी. पण भाऊजींना वगैरे समजवताना ते काहीच समजवत नव्हत्या आधीपासूनच, म्हणजे फक्त तू कुठं गेलता आणि काय केलं तू एवढंच काय एवढंच बोलायच्या, बाकी काहीच नाही. हां परत काही करू नको, तुला माझी शपथ आहे एवढंच बोलायच्या, बाकी काहीच नाही बोलायच्या. त्याच्यामुळं आता मला काय बोलायचं तुम्ही समजू शकत असाल. जर एखादी आई असती तर एखाद्याने मी असते तर आता मी काय केलं असतं हे तुम्हाला सांगून नाही चालणार. करून दाखवायला वेळ जर आली तर करून दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आता माझी मुलं लहान लहान आहेत म्हणून नक्कीच. पण एक आईचा असताना की आईचा धाक जो असतो तो दाखवलाच पाहिजे मुलांना, त्याशिवाय मुलं वटणीवर येत नाहीत. तर हे होतं आईंचं रिॲक्शन नॉर्मली. आणि त्यांनी आतापर्यंत भाऊजींना पण तसंच केलेले, त्याच्यामुळं त्यांना काहीच नाही वाटत. मे बी असेल त्यांना असं वाटतं की माझं जसं झालं तसं मुलांचं पण होऊ नये असं वाटू शकतं. मी मुलं एवढी मोठी झाल्या तर मी त्यांना कसं काय बोलू काय शिकू ते हे त्यांना वाटत असेल. बरोबर आहे, हा विचार त्यांनी म्हणजे मुलांनी करायला पाहिजे की कुठपर्यंत आपण आईवडिलांचं मार्गदर्शन करायचं कुठपर्यंत, बरोबर का नाही. आपल्याला पण स्वतःची बुद्धी आहे. आणि भरपूर बायका कमेंटमध्ये म्हणतात की तुम्ही जे करताय ते का हे आहे ते आहे. तर मला आता फक्त माझं मन जे आहे ते व्यक्त करायचं आहे. मी कोणतं विचार नाही करत किंवा कोणतं काहीच नाही किंवा कोणाला ब्लेम करत नाही. मी फक्त माझं मन जे आहे ते व्यक्त करते, ठीक आहे. तर आता मला एवढंच बोलायचं आहे, नंतर मी सांगेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये जसजसं घटना घडते तसतसं मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही होती माझ्या सासूबाईंची रिॲक्शन ह्या वागण्यावरती. तर चला बाय बाय.